महाराष्ट्र राज्यामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी नद्यांना पूर आलेला आहे. मराठवाड्यात तर कनेक्टिव्हिटी देखील ब्रेक झालेली आहे, रस्त्यांवर पाणी आलेलं आहे, नद्यांना पूर आलेला आहे आणि म्हणून CET एक्झाम देखील काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या नाहीत, ते परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत. पण त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना मला सांगायचं की त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. आजच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिलेत, त्या सगळ्या परीक्षा ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय CET लिंकवर त्यांच्या सगळ्यांच्या परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येतील. त्याच्यामुळे ज्यांच्या परीक्षा पुरामुळे होऊ शकलेल्या नाहीत त्यांची तारीख आज किंवा उद्या पुन्हा आम्ही जाहीर करतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी नद्यांना पूर आलेला आहे. मराठवाड्यात तर कनेक्टिव्हिटी देखील ब्रेक झालेली आहे, रस्त्यांवर पाणी आलेलं आहे, नद्यांना पूर आलेला आहे आणि म्हणून CET एक्झाम देखील काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या नाहीत, ते परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत. पण त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना मला सांगायचं की त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. आजच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिलेत, त्या सगळ्या परीक्षा ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय CET लिंकवर त्यांच्या सगळ्यांच्या परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येतील. त्याच्यामुळे ज्यांच्या परीक्षा पुरामुळे होऊ शकलेल्या नाहीत त्यांची तारीख आज किंवा उद्या पुन्हा आम्ही जाहीर करतोय.